कला, साहित्य, नाट्य, संगीत या सगळ्या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. कुठलंही राजकीय नेतृत्व जे असतं, या राजकीय नेतृत्वाची ही देखील जबाबदारी असते की आपल्या समाजाला समृद्ध करायचं असेल तर केवळ भौतिक नाही तर मानसिकदृष्ट्या, इमोशनली, संवेदनशीलता या सगळ्या गोष्टीत आपला समाज समृद्ध झाला पाहिजे आणि आपण जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभ्यता तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील आमचं कर्तव्य म्हणून, म्हणजे जनतेने आम्हाला या ठिकाणी जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांनी जे कर्तव्य आमच्यावर ठेवलेले आहेत ते कर्तव्य म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या पाठीशी उभं राहू आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत, जब्बार पटेलजी आपण देखील सांगितलेल्या आहेत, निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ, अर्थबळ हे त्याच्या पाठीशी उभं करू, एवढंच या निमित्ताने सांगतो.